आज 29 जुलै संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हाती आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज 570 कोरोनाबाधित आढळून आलेत. यामध्ये नाशिक शहर 381, ग्रामीण 167, मालेगाव 21 तर जिल्हाबाह्य 1 अशी रुग्णसंख्या प्राप्त झाली आहे. तर आज 509 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 12 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. बघूया सविस्तर अहवाल. नाशिक ग्रामीण एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 3361, पूर्णपणे बरे झालेले 2425, मृत्यू 113 तर एकूण उपचार घेत असलेले 823. नाशिक मनपा एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 8422, पूर्णपणे बरे झालेले 6606, मृत्यू पावलेले 267 तर एकूण उपचार घेत असलेले 1549. मालेगाव मनपा एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 1285, पूर्णपणे बरे झालेले 1112, मृत्यू 84 तर उपचार घेत असलेले 89 रुग्ण आहेत. जिल्हाबाह्य पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 159, पूर्णपणे बरे झालेले 137, मृत्यू पावलेले 20 तर उपचार घेत असलेले 2 रुग्ण आहेत. नाशिक जिल्हा एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 13227, पूर्णपणे बरे झालेले 10280, मृत्यू पावलेले 484 तर उपचार घेत असलेले 2463 रुग्ण आहेत. अजून देखील 2463 रुग्ण उपचार घेत आहेत, ही देखील मोठी संख्या आहे. त्यामुळे दर्शक हो, अतिदक्षता बाळगा. अत्यावश्यक कामाच्या शिवाय घराच्या बाहेर पडू नका. बाहेर पडले तर मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करायला विसरू नका. मॅन्युज ब्युरो नाशिक.